Good students, today we will start a new chapter from physics 1, that is motion in plane. In the first foundation lectures for 11th standard, we have discussed basic concepts regarding the classical physics, that is the linear velocity, displacement, distance, average velocity, average speed, vector quantity, scalar quantity. The same definitions we are going to discuss here as a introduction part of this chapter, motion in plane. But what is this motion in plane? Plane means the body which can travel in the planes, in an xy plane or xyz plane. Suppose a ball is thrown in the medium. There is a ball who is thrown in the medium. How the trajectory is actually path? How the ball will follow its trajectory? इथून बॉल वरती फेकणार, द बॉल विल फॉलो लाईक दॅट दिस ट्रॅजेक्टरी. ओके, म्हणजे बॉल असा फेकणार फ्रॉम ग्राउंड, दिस इज सेड टू बी ग्राउंड. बॉल कॅन अटेन मॅक्सिमम हाईट, इतक्या हाईटवरती बॉल गेला, हाईट इज सेड टू बी एच, अँड आफ्टर अटेनिंग मॅक्सिमम हाईट दिस बॉल इज कमिंग टू द ग्राउंड, म्हणजे ज्या ग्राउंडवरून तो फेकणार होता वरती त्याच ग्राउंड सरफेस वरती तो बॉल आला. ओके, त्याच ग्राउंड मध्ये तो बॉल आला. म्हणजे कॅन दिस बॉल इज फॉलोइंग ओनली वन डायरेक्शन? नो, बॉल तुम्ही असा फेकला सरळ लाईन मध्ये इन दिस डायरेक्शन, इट कॅन फॉलो ओनली वन डायरेक्शन, दॅट इज द एक्स. सो मोशन इन वन डायरेक्शन, बट हियर मोशन ऑफ द बॉल इज सेड इन टू डायमेन्शन. हाउ टू डायमेन्शन? The ball can move in an x direction as well as this ball can move in a y direction, and resultant of two, ya doghancha resultant asnar ahe as per vector definition, this is the resultant direction or resultant vector of this ball. X direction of ball speed asnar ahe, y direction cha ball speed here vertically upward asnar ahe, means this ball is moving in a plane. Plane means x and y plane. Sometimes it is moving in a direction, that is a rotational motion. Okay, so the motion of the particle in xy coordinates, simply it is said to be a motion in a plane. Okay, so first we are going to discuss some motions. Any object which is moving in a straight line, any object moving in a straight line, moving in a straight line, या गोष्टीला काय म्हणायचं तुम्हाला माहिती आहे? इट इज कॉल्ड एज अ रेक्टिलिनियर मोशन. सो ट्राय टू अंडरस्टँड दिस डेफिनेशन. रेक्टिलिनियर मोशन, इट इज इन अ एक्स वाय, दॅट ऑब्जेक्ट मूव्हिंग इन अ स्ट्रेट लाईन, इट इज सेड टू बी द रेक्टिलिनियर. दिस इज अ कर्व सरफेस, ओके, बट दिस फॉलो द स्पेसिफिक डायरेक्शन. इथं रिझल्टंट आहे, इथं सुद्धा इथे काय असणार आहे या पॉइंटला, हिअर इज सेड टू बी रिझल्टंट, इथे काय असणार आहे, हिअर इज सेड टू बी वन रिझल्टंट. सो इट फॉलोज अ स्पेसिफिक डायरेक्शन, फॉर दिस फॉलोज अ स्पेसिफिक डायरेक्शन. सो सच टाइप ऑफ मोशन ऑफ द ऑब्जेक्ट इन अ प्लेन इट इज कॉल्ड एज अ रेक्टिलिनियर मोशन. ओके, इफ ऑब्जेक्ट इज स्टार्ट्स फ्रॉम दिस पॉइंट ओ, ओके, टेक्स टू दिस पॉइंट B, okay, attain maximum height at position A. Ita kaya time is said to be 0, is it clear? After certain time, what happened? This object will reaches to this position. This position. We have taken as this position, kiti aaya suppose x1. After certain time, object reaches to this position. We have taken this position, kya asana kaya sir, x2. Here, time required to come from position O to this position, म्हणजे याला म्हणतो ओ ए बी आणि डी सी पोझिशन म्हणतो. ओके, इथं टाइम लागतोय टी वन, एक्स वन पोझिशनला यायला. ॲट पोझिशन ए इट कम्प्लीट्स द डिस्प्लेसमेंट एक्स टू, या ठिकाणी टाइम किती लागणार? टी टू. ओके, तर वी नो दॅट डिस्प्लेसमेंट, ओके, डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. इन द फर्स्ट लेक्चर वी डिस्कस अबाउट डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. व्हॉट इज मीन बाय द डिस्टन्स? इट इज द difference between the initial and final, or it is said to be actual path
फॉलोड बाय द पार्टिकल. पार्टिकल ऑफ पाथ कसा फॉलो केलाय, ओ टू ए और ओ टू सी, सी टू ए, ए टू बी. दिस इज ऍक्च्युअल पाथ दैट फॉलोड बाय द पार्टिकल, इट इज कॉल्ड एज द डिस्टेंस. सो आई कैन से ऍक्च्युअल पाथ, दिस इज सेड टू बी ऍक्च्युअल पाथ फॉलोड बाय पार्टिकल. क्या है किंवा बॉडीज घ्या, ऍक्च्युअल पाथ फॉलोड बाय द पार्टिकल इट इज कॉल्ड एज अ डिस्टन्स, इट इज कॉल्ड एज अ डिस्टन्स. नाउ पार्टिकल आर ऑब्जेक्ट मूविंग फ्रॉम ओ टू सी, सी टू ए एंड ए टू बी. वेयर इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन फाइनल पोजिशन एंड इनिशियल पोजिशन ऑफ द ऑब्जेक्ट. फाइनली वेर द ऑब्जेक्ट इज रीच्ड पॉइंट बी, या पॉइंटला ऑब्जेक्ट पोचला किंवा पार्टिकल पोचला, कुठून आला पॉइंट ओ पासून. द शॉर्टेस्ट डिस्टन्स क्या आहे, द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पोजिशन ऑन फाइनल एंड इनिशियल पोजिशन इट इज कॉल्ड एज व्हाट, डिस्प्लेसमेंट. इट इज कॉल्ड एज अ डिस्प्लेसमेंट एंड वी नो दैट द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल ऑफ द फाइनल पोजिशन टू इनिशियल पोजिशन ऑफ द बॉडी ऑर द पार्टिकल इज सेड टू बी अ डिस्प्लेसमेंट. एंड ऑल्सो वी नो दैट डिस्प्लेसमेंट इज सेड टू बी अ स्केलर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट इज सेड टू बी अ स्केलर क्वांटिटी. हे लक्षात आहे का तुमच्या, आपण पहिल्या लेक्चरला फाउंडेशनचे घेत होतो. डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी अँड डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी. सो व्हाट इज डिस्प्लेसमेंट, सो द फर्स्ट डेफिनेशन ऑफ द चॅप्टर इज अ डिस्प्लेसमेंट, इट इज द शॉर्टेस्ट शॉर्टेस्ट डिस्टन्स, shortest distance between final and initial position of object, of object it is called as a displacement. Okay, it is a vector quantity na, displacement it is a vector quantity. How it is shown, x1 is the one position, x1 bar, it is a vector quantity. Object or body reaches to position B, so I can say x2 bar, it is said to be a displacement. Okay, if it is a vector quantity, its SI unit is, how to measure displacement, it is measured in a meter. How to measure displacement, it is measured in a meter. Okay, displacement ahe, vector quantity ahe, mhanje kay, it has, it has vectors are the kind, the quantity having, the physical quantity having magnitude as well as direction, as well as direction, which is kind of vector quantity having. Okay, displacement always, displacement direction which is zero but also vector, positive but also vector and displacement always said to be zero or positive or negative. मुझे displacement plus 5 meter पर आवश्यक था, minus 5 meter, or it can be considered to be a zero value when there is a difference, actual difference, shortest difference or this distance between the final and initial position of the object, then displacement reduces to zero. At that time displacement said to be zero. So these are some basic points you should know. It is a vector quantity represented as a x bar. Here I have taken only two positions. X1 complete kila T minute ka time na. X2 complete for T2 time interval. X1 upon T1 ye nantar bhagna raha hai. X2 upon T2 ye sudha apan nantar bhagna raha hai. In terms of velocity, displacement upon time is said to be a velocity. So this is the case for the displacement. Now we discuss for distance. How to define here the distance, it is the actual path followed by object or particle, kahiya object or actual path followed by object or during its motion, during its motion is called as a distance. We know distance is said to be a
डिस्टन्स इज सेड टू बी अ स्केलर क्वांटिटी नॉट एज ए वेक्टर क्वांटिटी. मीन सपोज आई एम स्टैंडिंग हियर, इफ आई गो इन फॉरवर्ड बाय टू स्टेप वन एंड टू, सो टोटल दैट एक्चुअल डिस्टेंस ट्रैवल इज अ 2 meter. आई एम स्टैंडिंग हियर, आई एम गोइंग टू द 2 feet इन अ फॉरवर्ड डायरेक्शन वन एंड टू. हाउ मच एक्चुअल डिस्टेंस ट्रैवल 2 meter. एंड इफ आई एम फॉलोइंग अ पर्टिकुलर डायरेक्शन देन आई एम हैविंग अ डिस्प्लेसमेंट. आई एम गोइंग फ्रॉम दिस पोजिशन ए टू द नेक्स्ट पोजिशन बी, मीन्स आई एम फॉलोइंग अ पर्टिकुलर डायरेक्शन मीन्स आई हैव डिस्प्लेसमेंट, बट एक्चुअली आई हैव कंप्लीटेड पाथ इज सेड टू बी 2 meter मीन्स डिस्टेंस. सो डिस्टेंस इज सेड टू बी एक्चुअल पाथ फॉलोड बाय द ऑब्जेक्ट ड्यूरिंग इट्स मोशन. सो दिस डिस्टेंस इज सेड टू बी अ दिस डिस्टेंस इज सेड टू बी अ स्केलर क्वांटिटी. It is said to be a scalar quantity. If it is a scalar quantity, then it has magnitude only, not direction. Why? Because scalar quantity is a quantity having only magnitude, not direction. फक्त magnitude आहे. म्हणजे ती कुठली quantity असणार आहे? Scalar. It has magnitude only. Okay? It has magnitude only. Okay? It has magnitude only. Its SI unit is meter. Its SI unit is to be meter and displacement 0, positive and negative. Okay. Here distance is positive and negative always. It is positive. Distance is what we do here, it positive and zero. Because actually body which is at the rest of distance is said to be zero. X direction of plus 5 meter body getting, it is positive. Okay? Negative X direction of body getting minus 5, but minus 5 indicates direction. Minus 5 meter indicates directions. Means displacement is said to be negative. See, from this O position, here is said to be minus 5 meter and here is said to be plus 5 meter. So here plus 5 is moving to the positive x direction. Minus 5 is moving to the negative x direction. Lakshat gaya, negative x kaya matlab hai direction. Mujhe negative sign kaya samajhta hai? This negative sign indicates that direction. Mujhe hai minus 5 kaya hai? Minus 5 it is displacement. But what is distance? 5. What is distance? 5. Here plus means in a plus x direction. So plus 5 meter, that is a displacement. So distance here is always positive and 0. Displacement has a distance hai 0 sign. And the distance ek tar 0 asna ki wa positive asna. Te negative kadhi hi nasna. Ishar gaya. To yu manna sir, in negative x is la kele ki minus 5 meter. Minus 5 indicates negative x direction. म्हणजे ते minus 5 meter काय आहे? Displacement. आणि त्याची जर magnitude घेतली, see, okay, this is the magnitude and this is direction. Negative x direction आणि इकडे positive direction. But direction आणि magnitude displacement फक्त magnitude कन्सिडर केली. Only we have considered the magnitude here, you will get distance. You will get distance, not a direction. Distance don't have direction. So distance always positive or zero. But displacement zero तर असणार आहे. Zero, positive and negative. That is called displacement. So here are some basic concepts regarding the distances and displacement. So you should know distance is always said to be a scalar quantity. It has always magnitude. SI is always said to be meter. Those are same as meter, but they measure kilos other. And distance always positive and zero. So you should keep in mind. It is always positive and zero. And here displacement always zero, positive, and it is a negative. Okay. So these are some
बेसिक डेफिनेशन्स आणखी या केसमध्ये आपण एक असं बघू शकतो याची डायमेन्शन याची डायमेन्शन काय असू शकते डिस्प्लेसमेंटची डिस्प्लेसमेंटमध्ये मास आहे का नाही लेंथ आहे आहे मीटर टाइम आहे नाही एम झिरो एल वन टी झिरो डिस्टन्सला बघा का डिस्टन्ससाठी मास आहे डिस्टन्समध्ये नाही लेंथ आहे आहे टाइम फॅक्टर आहे नाही म्हणजे दोघांचं मास बघा मास म्हणजे मॅग्निट्यूड इनर्शिया डायरेक्शन म्हणजे वेलॉसिटी ओके दोघांचं या ठिकाणी युनिट सेमच आहे मास आणि मास मास इतर डिस्प्लेसमेंटला पण आहे मीटर मग इथं याची व्हॅल्यू सेम आहे इथे याची व्हॅल्यू सेम आहे मग त्याचे डायरेक्शन तरी चेंज होऊ शकतात जर युनिट चेंज झालं तर त्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन चेंज होतं जर युनिट सेमच असेल जर युनिट सेमच असेल तर त्याची डायमेन्शन सुद्धा सेमच असणार आहे एम झिरो नो मास एल वन प्रेझेन्स ऑफ मीटर टी झिरो नो टाइम एम झिरो नो मास एल वन मीटर टी झिरो नो टाइम म्हणजे दोघांची डायमेन्शन सुद्धा सेम दोघांचं युनिट सुद्धा सेम मीटर अँड मीटर ओके सो दीज आर द डेफिनेशन्स फॉर डिस्प्लेसमेंट अँड इट सम बेसिक सिग्निफिकन्स ए बी सी डी ई अँड द डिस्टन्स विथ देअर सिग्निफिकन्स ए बी सी डी ई यू शूड नो व्हॉट इज मीन बाय डिस्प्लेसमेंट अँड व्हॉट इज मीन बाय द डिस्टन्स ओके सो द नेक्स्ट लेक्चर विल सी द डेफिनेशन्स ऑफ द चॅप्टर्स थँक्यू